संजय राऊतांनी माने चंद्रकांतराव पाटील व सर्व आमदारांना गद्दार म्हटले. राऊतांनी पहिले हे समजावं की ज्यांच्या भरोशावर आपण निवडून येतो त्या आमदारांना गद्दार म्हणायच्या आधी ते नैतिकता म्हणून पहिले सगळ्यात पहिले त्यांनी राजीनामा द्यावा, त्याच्यानंतर गद्दार म्हणावे, त्यानंतर गद्दार म्हणावे. आता शिवसैनिक होऊन आणि त्यांनी मग बोलायचे अधिकार त्यांना आहे. त्यांच्या भरोशावर निवडून आल्यानंतर त्यांना ज्या आमदार आमदार चंद्रकांत पाटील जे धोरण ठरवतील त्याला आपला पाठिंबा राहील. आम्ही चंद्रवंच्या मागे जे निर्णय घेतील त्यांच्या मागे आम्ही चंद्रवंच्या सर्व शिवसेना संपवण्यामागे संजय राऊतचा हात आहे. संजय राऊत काही स्टेटमेंट देत आहे, काही बोलत आहे, उठपूट काही बोलून राहिले. शिंदे साहेब शिवसेनेचा भला महात असताना मध्ये जे संजय राऊत आपसाप बोलत आहे त्यासाठी आम्ही त्यांचा इथे पुतळ्याचा संजय राऊत साहेबांमुळे आलेली.